प्रत्येक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पुरंदर तालुक्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्ती आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्यासाठी निधी आणि उपाययोजना करण्यात येत आहे। यासाठी सर्व दिव्यांग बांधवांसाठी पुरंदर तालुका दिव्यांग औद्योगिक सहकारी संस्था स्थापन करण्यात येत आहे। या माध्यमातून वेगवेगळे उद्योग व्यवसाय उभारून आर्थिक निधी उभा होणार आहे। दिव्यांग भवनाची उभारणी करून एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे प्रतिपादन पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी केलंय। सासवड येथे नगरपालिकेच्या वतीने 5% दिव्यांग निधीचे 17,38,000 रुपयांचे वितरित आमदार संजय जगताप यांच्या हस्ते सोमवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी करण्यात आले। यावेळी आमदार संजय जगताप यांनी सासवड नगर परिषदेच्या वतीने ज्या ठिकाणी व्यावसायिक दुकाने उभारण्यात येतील त्या सर्व ठिकाणी दिव्यांगांना राखीव दुकाने ठेवण्यात येतील असेही सांगितले। याप्रसंगी नगराध्यक्ष मार्तंद भोंडे, गटनेत्या आनंदी काकी जगताप, उपनगराध्यक्षा सारिका हिवरकर, मुख्याधिकारी निखिल मोरे, नगरसेविका सीमा भोंगळे, नगरसेवक मनोहर जगताप, संदीप राऊत, माजी उपनगराध्यक्ष यशवंत काका जगताप, प्रहार अपंग संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा ढवळे यांनी प्रास्ताविक केले। संजय गांधी समितीचे संभाजी महामुनी यांनी सूत्रसंचालन केले। निवडणुका आल्या की येथे काही लोक आंदोलन करून राजकारण करीत आहेत, मात्र यातील कोणीही कोरोना काळात बाहेर दिसत नव्हते, कोणालाही मदत करीत नव्हते। आता मत मिळवण्यासाठी राजकारण सुरू असून अशांपासून सावध राहा, वाईट काळात बरोबर असतो तोच महत्त्वाचा आणि आपला असतो, असेही आमदार संजय जगताप यांनी या प्रसंगी म्हणाले। गोष्टी पाहिजे त्यावेळेस नव्हते आले, आता आलेत, कारण यांना मिरवायचंय, तुमची मत घेऊन यांना मिरवायचं, यांना मिळवायचंय, त्यांना घेणं देणं नाहीये। अपंग बांधव जगतायत मरतायत, त्यांना काय मिळतोय का नाही, दाब मिळतोय का नाही, त्यांना पास मिळतोय का नाही, एसटीचं पास मिळतोय का नाही, त्यांना वार्षिक त्या ठिकाणी निधी उपलब्ध होतोय का नाही, त्यांना किराणा माल उपलब्ध होतोय का नाही, त्यांना राशनिंग वेळेवरती मिळतोय का नाही, ह्याचं त्यांना काही घेणं देणं नाही। ह्यांना तुमची मतं पाहिजेत, त्यांचे पुढारी आल्यानंतर तुम्ही मिरवायला पाहिजे, त्यांच्या गर्दीमध्ये सामील व्हायला पाहिजे आणि तुमच्या जीवावरती त्यांना पुढारी व्हायचं आहे आणि मग त्यांना मिरवायचं आहे। आणि म्हणूनसाठी अशा मंडळींच्या पासून तुम्ही आम्ही सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे, एवढंच एका शब्दामध्ये मी सांगितलं। कारण मला असं वाटतंय, मनुष्याने प्रत्येक मनुष्याने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या सगळ्यात वाईट काळामध्ये जो आपल्या बरोबर असतो ना तोच महत्वाचा असतो। आणि करोना काळाने हे शिकवलंय, आम्ही काही कुटुंब बघितले, म्हणजे आज जातो आम्ही काही वर्ष शाळेला, पण त्या वर्ष शाळेला परिवारातले लोकही नव्हते माहितीला, आम्ही होतो किंवा काही सारखं मोरडावानी हे सगळे नगरपालिकेचे कर्मचारी ते होते, त्या माहितीला ते होते, कुटुंबातले लोक नव्हते। परंतु आज तुम्ही कोट्यवधी रुपये खर्च करून जरी अख्खं गाव जेवण घातलं तरी शेवटच्या क्रियेला तुम्ही जर त्या ठिकाणी जाऊ शकला नाही तर त्या वर्षाचा उपयोग आहे का? आणि हे ह्या गोष्टी आहेत, म्हणजे माझं असं आपल्या सगळ्यांना म्हणजे प्रत्येक माणसाला एकच सांगायचं की आपल्या वाईट काळामध्ये जो आपल्या बरोबर आहे तो आपला आहे, हेच आपण ह्याच्यातनं आपल्या अपंग संघटनेतनं चाललेल्या गोष्टींच्या बाबतीत बघितलं पाहिजे। आज सगळ्यात जास्त लोक दिल्लीच्या आंदोलनासाठी पुरंदर तालुक्यातून गेली होती। आज ज्या 6-5 गाड्या आपण इलेक्ट्रिकच्या दिल्या त्या केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये फक्त पुरंदर तालुक्यात दिल्या गेल्या। किराणाचं किट असेल, वेगवेगळा निधी असेल, करोना काळातला निधी असेल किंवा वेळच्या वेळेला प्रत्येक अपंग बांधवांच्या पर्यंत आज त्यांच्या सर्टिफिकेट पासून सर्टिफिकेटसाठी या ठिकाणी आपण शिबिर घेतलं 12 आपण त्या ठिकाणी एसटीचे पास असतील, इतर सुविधा असतील, ह्या सगळ्या सुविधा जागेवरती पोहोचवायचं काम करतोय। कारण तुम्ही संघटित आहात, कारण तुम्ही एकत्रित आहात। माहितीये का की देव ज्या वेळेस अपंगत्व देतो ना त्याचा एक चांगला गुण पण अधिकता तुम्हाला देतो, आणि त्यामुळे समाजाला तुमची भीती वाटते की हे आमच्या बरोबर राहिले पाहिजेत बरं का, पण कशासाठी राहिले पाहिजेत? अपंगांच्या फायद्यासाठी नाही, त्यांच्या फायद्यासाठी। त्यामुळे मला आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण आपली संघटना, आपलं नेतृत्व, आपलं आतापर्यंत चाललेलं काम हे सक्षमपणे ठेवा। आज मी सासवड नगरपालिकेच्या मनापासून मोरे सरांचे, नगराध्यक्षांचे, सर्व नगरसेवकांचे खूप आभार मानेल मनापासून, कारण वेळच्या वेळेला योग्य निर्णय घेऊन अपंग बांधवांच्या मागे त्या ठिकाणी ते राहत असतात। आज जवळपास 126 जणांना 17,38,800 रुपयांचा निधी वितरण या ठिकाणी सासवड नगरपालिकेकडून होत आहे।
19 जण आहेत की ज्यांना निधीच्या वितरणासाठी त्यांचं रिव्ह्यूला पाठवलंय, कारण बऱ्याच जणांचे अपंग सर्टिफिकेट जे आहेत ते काहींचे दुबार आलेले आहेत, काहींचे वेगवेगळे आलेले आहेत, काहींचे चुकीचे आलेले आहेत, तर ते रिव्ह्यू करण्यासाठी नगरपालिकेने पाठवले. त्याच्यानंतर जो काही निर्णय होईल त्यानंतर मला वाटतं की त्याच्याबाबतचा निर्णय होईल. परंतु आज 17,38,800 रुपयाचा निधी नगरपालिकेकडून आणि प्रत्येकाला 13,800 रुपये एवढा निधी त्या ठिकाणी वर्ग होणार आहे. याच्यासाठी मला शिवसाहेबांनी आता सांगितलं की कुठल्याही प्रकारचा फॉलोअप तुम्हाला घ्यायला लागणार नाही. आज आपण या ठिकाणी एक चेक तयार केला आहे, परंतु आपण जी खाते नंबर दिले आपल्या खात्यामध्ये उद्या सकाळी सासवड नगरपालिकेच्या खात्यातून आपल्या प्रत्येकाच्या खात्यामध्ये 13,800 रुपये एवढी रक्कम त्या ठिकाणी वर्ग होऊन जाईल. एवढी त्याचप्रमाणे सुरेखाताईंनी मागाशी सांगितलं की आम्हाला ऑफिस असावं कुठेतरी टपरी, माझं म्हणणे टपरीमध्ये राहू नये, टपरीचा आग्रही तुम्ही धरू नये, कारण टपरी मुक्त सासवड आपल्याला करायचं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता बैल बाजारचं मार्केट आपलं सासवडचं होतंय, तिथं सुद्धा अपंगांच्यासाठी रिझर्वेशन राहणार आहे. तर त्याच्यामधलं एखादं गाळा आपण त्या ठिकाणी आपल्या संघटनेकारांना, तर तुमचं कामकाज पण वाढतंय, औद्योगिक संस्था करताय तुम्हाला, तर आम्हाला MIDC मध्ये सुद्धा जागा द्यायची आहे. एखादा उद्योग अपंगांच्या संस्थेला आम्हाला मिळून द्यायचं आहे की जेणेकरून तुम्हालाही उद्योग त्या ठिकाणी सुरू करायचं. आणि महत्वाचं म्हणजे आम्हाला तुमच्यासाठी काम करायचंय. तुम्ही अभिमानाने आणि मानाने जगलं पाहिजे. उद्या तुमच्या घरातल्यांनाही वाटलं नाही पाहिजे की हा आमच्यावरती अवलंबून आहे. आणि हा बोल संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी जीवनकड सासवड. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.